हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काय करणार आहे तर सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती आणि इतिहास, त्याचा आपण थोडासा वर्गीकरणाच्या पद्धतीमधला पहिला महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. त्याचा इतिहास काय, त्याच्यामध्ये एकूण 5 सायंटिस्ट महत्त्वाचे आहेत. अगोदर आपण 4 सायंटिस्ट पाहूया, त्यांचा क्रमवारी किंवा त्यांना कसं लक्षात ठेवायचं त्याच्या अनुषंगानं आपण ते कव्हर करतोय. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे तर 5वा सायंटिस्ट पण पाहणार आहे की त्यांच्यामध्ये कसे काय काय बदल झाले, म्हणजे सजीवांचे जे गट आहेत वर्गीकरणाचे, म्हणजे पहिल्यांदा वनस्पती सृष्टी कुणी आणली, प्राणीसृष्टी कुणी आणली, असं. त्यातला पहिला महत्वाचा सायंटिस्ट येतो तो म्हणजे कार्ल लिनियस. कार्ल लिनियस का महत्वाचा आहे, कारण कार्ल लिनियसनं वनस्पती सृष्टीचं दोन गटामध्ये किंवा सजीवांच्या वर्गीकरणाचं दोन गटामध्ये वर्णन केलं. त्यामध्ये पहिला गट येतो तो म्हणजे वनस्पती आणि दुसरा गट येतो तो म्हणजे प्राणी. अशा दोन्ही गटामध्ये त्यानं अनालिसिस केलेले किंवा तो दोन गट पाडले होते, वनस्पती आणि प्राणी. म्हणजे कार्ल लिनियसनं दोन गटामध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं, वनस्पती आणि प्राणी. आणि त्याचं इयर जे आहे तर ते इयर आहे 1735. ओके, त्यानंतर दुसरा महत्वाचा सायंटिस्ट येतो तो म्हणजे हेकल. हेकलनं काय केलं, जे वनस्पती आणि प्राणी कार्ल लिनियसनं पाडले होते ते आहे असे ठेवून त्याच्यामध्ये आणखी एक घटक ऍड केला, तिसरा घटक ऍड केला. त्या घटकाला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं प्रोटिस्टा. काय म्हटलं जातं, प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा, आता हे प्रोटिस्टा बद्दल तुम्ही लक्षात घ्या, बरं कोणत्या वर्षी केलं, 1866 साली त्यांनी वर्गीकरण केलं. कोणी केलं, हेकेलनं केलं. म्हणजे वनस्पती प्राणी प्लस प्रोटिस्टा हे हेकेलनं सांगितलेलं आहे. मग तिसरा सायंटिस्ट महत्वाचा येतो तो म्हणजे कोपलँड. कोपलँड का महत्वाचा आहे तर कोपलँडनं काय केलं, हेकेलनं सांगितलेले तिन्ही गट तसेच ठेवले, म्हणजे वनस्पती प्राणी आणि प्रोटिस्टा. आणि याच्यामध्ये आणखी एक घटक ऍड केला, त्या घटकाला म्हटलं जातं मोनेरा. काय म्हटलं जातं, मोनेरा. ओके, आणि कोणत्या वर्षी त्यांनी ते ऍड केलेलं आहे तर ते केले 1938 मध्ये. कधी ऍड केले, 1938 मध्ये. हा, आता हे झालं तिसरा सायंटिस्ट. चौथा सायंटिस्ट म्हणजे फिटाकर आहे. फिटाकरनं काय केलं, जे कोपल्यानं दिले होते 4 ते आहे तसेच ठेवले. म्हणजे कोणते, वनस्पती प्राणी प्रोटिस्टा आणि मोनेरा, हे सर्वच्या सर्व आहे तसेच ठेवले. आणि त्याच्यामध्ये आणखी एक घटक ऍड केला, त्याला आपण म्हणतो कवक. काय म्हणतो, कवक. म्हणजे फाईव्ह किंगडम सिस्टीम कुणी दिली असं विचारलं तर आर्य फिटाकर यांनी दिली. मग इयर कोणता आहे तर इयर आहे 1969 साली. ओके, 1969 साली आर एच फिटाकर यांना काय केलेलं आहे, हे फाईव्ह किंगडम सिस्टीम दिलेली होती. ओके, म्हणजे तुम्हाला पहिल्या परीक्षेत लक्षात ठेवायला, 2 किंगडम सिस्टीम, वनस्पती प्राणी, कार्ल लिनियस 1735. त्यानंतर हेकेल आला, हेकेलनं वनस्पती प्राणीमध्ये प्रोटिस्टा ऍड केला, त्याला आपण 3 किंगडम सिस्टीम म्हणतो. त्यानंतर कोपलँड आला, कोपलँड वनस्पती प्राणी आणि प्रोटिस्टामध्ये चौथा घटक ऍड केला, गट ऍड केला, त्याला मोनेरा म्हटलं जातं. आणि आर्य फिटाकर आला, त्यानं वनस्पती प्राणी प्रोटिस्टा आणि मोनेरामध्ये आणखी एक घटक ऍड केला, त्याला कवक म्हटलं जातं. म्हणजे हे 5 झाले का. मग आणखी एक सायंटिस्ट महत्वाचा आहे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं, त्या सायंटिस्टला म्हटलं जातं चॅटन. चॅटन का महत्वाचं आहे तर चॅटन या सायंटिस्टने 1925 साली सजीवांचं वर्गीकरण करताना दोन गटामध्ये केलं. त्या एका गटाला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक. आणि दुसऱ्या गटाला म्हटलं जातं युकॅरियोटिक. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अधिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी. परीक्षेला असं जर विचारलं अधिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी असं सजीवांचं वर्गीकरण कोणत्या सायंटिस्टनं केलं, तर त्याचं उत्तर आहे चॅटर्न. कोणत्या वर्षी केलं, 1925 साली. त्यामुळे तुम्हाला सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करताना पहिला सायंटिस्ट हेकेल कार्ल लिनियस लक्षात ठेवा, परत हेकेल लक्षात ठेवा, कोपलँड लक्षात ठेवा, आर्य फिटाकर लक्षात ठेवा, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला चॅटर्न लक्षात ठेवायचं आहे. कारण हे आता कार्ल लिनियस, हेकेल हे जे सायंटिस्ट आहेत, तुम्हाला याचा क्रम आहे ना, कार्ल लिनियस, हेकेल, कोपलँड आणि फिटाकर, म्हणजे क्रम लक्षात ठेवलं, वनस्पती प्राणी, मग ह्याच्यामध्ये प्रोटिस्टा, मोनेरा आणि कवक, मग कार्ल लिनियस, हेकेल, कोपलँड आणि विटाकर, आणि सगळ्यात शेवटी राहतो तो म्हणजे चॅटर्न, की ज्यांनी प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असं म्हणजे अधिकेंद्रिक आणि दृश्यकेंद्रिक म्हणून केलं. आय होप हा तुमचा पॉईंट एकदम क्लिअर झाला असेल आणि एकदम सिम्पल भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत. आता त्या म्हणजे 3 महत्वाचे घटक आता कन्सिडर करतोय आपण या चॅप्टरमध्ये. त्यातला पहिला महत्वाचा घटक येतो तो म्हणजे कार्ल लिनियस. ओके, एक मिनिट, कार्ल लिनियस. तर कार्ल लिनियसबद्दल आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये अजून पाहणं गरजेचं आहे. तर कार्ल लिनियसबद्दल आपण ऑलरेडी काय डिस्कस केलं होतं, तर आपण डिस्कस केलं होतं 2 किंगडम सिस्टीम. काय लक्षात केलं होतं, 2
किंगडम सिस्टीम म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या आपण, वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी असं वर्गीकरण कोणी केलं तर कार्ल लिनियसने केलं होतं. त्यानंतर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर कार्ल लिनियसबाबत, तर ते आहे द्विनाम पद्धती. द्विनाम पद्धती म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो तर त्याला म्हणतो बायनोमियल नॉमिनिक्लेचर सिस्टम. काय म्हणतो? बायनोमियल नॉमिनिक्लेचर सिस्टम. ओके, बायनोमियल नॉमिनिक्लेचर सिस्टम. क्लेचर सिस्टीम. आता ही सिस्टीम कोणी दिली तर ही सुद्धा कार्ल लिनियस यांनाच दिली. म्हणजे कार्ल लिनियस बाबत दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिल्या लक्षात ठेवायचं टू किंगडम सिस्टीम, त्याच्यामध्ये त्यांनी वनस्पती व प्राणीसृष्टी अशा दोन गटामध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं होतं. कधी केलं होतं हे आपण ऑलरेडी लेसनमध्ये सुरुवातीला कव्हर केले. त्यानंतर द्विनाम पद्धती ही सुद्धा कार्ल लिनियस यांनीच दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? कार्ल लिनियस यांनीच ही द्विनाम पद्धती दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना म्हणले बायनोमियल नॉमिनिक्लेचर सिस्टीम असे म्हणतो. मग आता ही जी सिस्टीम सांगितली तर कार्ल लिनियसनं कोणत्या ग्रंथामध्ये सांगितली तर 1753 साली. कधी आहे लक्षात घ्या, 1753 साली जो ग्रंथ होता त्यांचा, त्या ग्रंथाचं नाव आहे स्पेसीज प्लॅन्टारम किंवा स्पेसीज प्लॅन्टारम. ही जो ग्रंथ आहे स्पेसीज मराठीत लिहितो स्पेसीज प्लॅन्टारम. काय नाव आहे? स्पेसीज प्लॅन्टारम. या ग्रंथामध्ये त्यांनी ना ही सिस्टीम दिलेली आहे. कुठली? बायनोमियल नॉमिनिक्लेचर सिस्टीम. आता याच्यामध्ये ना ह्या सिस्टीममध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा एमपीएससीमध्ये सुद्धा प्रश्न आलेला होता. तो म्हणजे आता बायनोमियल नॉमिनिक्लेचर सिस्टीम म्हणजे द्विनाम पद्धती. द्विनाम नावातच आहे, द्विनाम. द्विनाम म्हणजे माणूस घेतला आपण. ओके, फॉर एक्झाम्पल आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊया? मानव. मानव मानवामध्ये म्हटलं तर मानवामध्ये हिथं होमिनिडी आणि सेपियन. म्हणजे आपल्याला एवढं माहीत असतं की माणसाचं जे होमोसेपियन्स, आता होमिनिडी सेपियन्स हे नाव झालं आणि दुसरं आहे होमोसेपियन्स. होमोसेपियन्स म्हणजे काय? तर मानवाचं काय आहे हे सायंटिफिक नाव नेम आहे. काय आहे? सायंटिफिक नेम आहे. सायंटिफिक नेम. ओके, सायंटिफिक नेम म्हणजे आपण त्याला वैज्ञानिक नाव असं म्हणतो, होमोसेपियन. आता हे होमोसेपियन नाव कसं पडलं तर या होमोनिडी सेपियन याच्यामुळं पडलं. होमोसेपियन हे नाव कशामुळं पडलं तर हे जे होमोनिडी सेपियनमुळं ते नाव पडलेलं आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडायला हवा की आता हे होमोनिडी सेपियन आहे तरी काय? होमोनिडी सेपियन आहे तरी काय? याच्यामधलं होमोनिडी, आता यातला पहिला वर्ड कन्सिडर करा, फक्त पहिला वर्ड म्हणतो मी होमोनिडी. होमिनिडी म्हणजे काय? तर ही काय दर्शवतं? होमिनिडी काय दर्शवतं? त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? प्रजाती असं म्हणतो. काय म्हणतो? प्रजाती. प्रजातीला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं तर जीनस. जी ई एन यू एस. म्हणजे होमिनिडी ही काय आहे? प्रजाती आहे. त्याला आपण जीनस म्हणतो. आणि जी सेपियन्स आहे तर या सेपियन्सला आपण म्हणतो जाती. जाती म्हणजे द्विनाम पद्धती लक्षात आलं, प्रजाती जाती अशा पद्धतीनं. आणि जिनसला आपण काय म्हणतो? जिनस. जिनस असेल तर त्याला आपण स्पेसीज असं म्हणतो. जाती जाती म्हणलं की स्पेसीज. ओके, आय होप हा पॉईंट क्लिअर झाला असेल. म्हणजे प्रजाती सुरुवातीला असणार, नंतर जाती हे जातीवाचक नाम असणार. प्रजाती, जाती, जिनस आणि स्पेसीज. आता सजीवांचं नाव लिहिताना त्यांना काही महत्वाचे रूल दिलेले आहेत. काही महत्वाचे रूल दिलेले आहेत. ओके, आता ते सांगताना त्यांना काय सांगितलं होते? नाव तर लिहिताना एक तर तुम्ही बोल्ड अक्षराचा वापर करा, बोल्ड मध्ये लिहा, किंवा तुम्ही इटॅलिक वापरा. काय वापरा? इटॅलिक. इटॅलिक म्हणजे आपण तिरक्या अक्षरात लिहितो, ते इटॅलिक पद्धतीचा वापर करा. दुसरं म्हटलं होतं नाव लिहिताना, नाव लिहिताना दोन्ही शब्दांना अंडरलाईन करायचंय. काय करायचंय? अंडरलाईन करा. दुसरं म्हणजे हे जे जातीवाचक नाम असेल, जातीवाचक शब्दाचे पहिले अक्षर, जातीवाचक शब्द जो असेल आपला, जाती म्हणजे काय? स्पेसिसचा. ह्यातलं पहिलं अक्षर हे ना कॅपिटल ठेवलं पाहिजे. जातीवाचक शब्दातलं पहिलं अक्षर हे कसं असलं पाहिजे? कॅपिटल असलं पाहिजे. हे सांगितलं होतं, जातीवाचक शब्दातलं पहिलं अक्षर कसं असलं पाहिजे? कॅपिटल असलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट, आता हे जे जातीवाचक नाम होमोनिडी आहे आणि प्रजातीवाचक नाम, सॉरी, प्रजातीवाचक नाम होमोनिडी आणि जातीवाचक नाम सेपियन आहे. आता याच्यामधलं तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या अक्षरांची सिरीज किंवा किती अक्षर असायला हवी, तर कमीत कमी जातीवाचक नाम आणि प्रजातीवाचक नाम यांच्यामध्ये किती अक्षर असायला हवी? कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 13. म्हणजे 3 ते 13 ह्या रेंजमध्येच तुमची सगळी अक्षरं असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नाही. दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये प्रजातीवाचक नाम आहे आणि हे जातीवाचक नाम आहे, तर होमोनिडी हे प्रजातीवाचक आहे, हे तर तुम्हाला समजलं, आणि सेपियन्स म्हणजे जातीवाचक नाम आहे. तर ह्याच्यामध्ये कोणतीही सृष्टी घ्या, कोणत्याही सृष्टीमधल्या सजीवांचं, कोणत्याही सृष्टीमधल्या सजीवांचं जे जातीविषयक नाम आहे, जातीवाचक नाम आहे ना, हे कसं असतं? तर सारखं असू शकतं का नसतं? तर सारखं नसतं.
हे सारखं नसतं, परंतु कोणत्याही सृष्टीमधलं सजीवांचं जातीवाचक नाम हे सारखं असू शकतं। तर ह्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। तर आपल्या दुसऱ्या स्लाइडमध्ये हेच इम्पॉर्टंट आहे। दुसऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे कार्ल लिनियस, त्यांना टू किंगडम सिस्टम दिली, त्याच्यामध्ये वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी अशा दोन गटामध्ये वर्गीकरण केलं। कार्ल लिनियसला आणखी एक महत्त्वाचं काम केलं, त्याला आपण द्विनॉम पद्धती म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला आपण बायनॉमियल नॉमिनिक्लेचर सिस्टम म्हणतो। 1753 मध्येही त्यांनी ही सिस्टम दिली। कोणत्या ग्रंथामध्ये दिली? तर स्पेसिस प्लॅन्टारम। कोणता ग्रंथ आहे? स्पेसिस प्लॅन्टारम। आणि द्विनॉम पद्धती म्हणजे काय? तर एक्झाम्पल घेतलं आपण मानवाचं एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही थोडस कन्सिडर करा, मानवाच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही थोडस कन्सिडर केलं, ओके, मानवाच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही थोडस कन्सिडर केलं तर तुम्हाला होमोनेडी आणि सेपियन असे दोन घटक तुम्हाला पाहायला मिळतील। आणि या दोन घटकामध्ये होमोनेडी म्हणजे प्रजाती विषयक नाम असतं, ते त्याला आपण स्पेसिस म्हणतो। सेपियन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? जातीवाचक नाम, जिनस म्हणतो, आणि जातीला स्पेसिस म्हणतो। त्यानंतर सायंटिफिक नेम माणसाचं काय येतं? होमोसेपियन, आपण त्याला इथला होमो आणि इथला सेपियन असं म्हणून घेतलेलं आहे। त्याच्या रूल सांगितले होते, एक तर बोल्ड किंवा इटॅलिक, पहिले जे जातीवाचक नाम असेल त्याचं पहिलं अक्षर कसं असावं, कॅपिटल असावं। दुसरं म्हणजे त्यांना आणखी काय सांगितलं होतं? तर अक्षरांची संख्या, जातीवाचक आणि प्रजातीवाचक अक्षरांची संख्या 3 ते 13 पर्यंत असावी, कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 13 पर्यंत असावी, असे एवढ्या पद्धती आपण डिस्कस केल्या आहेत। आय होप हा सुद्धा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल। आता त्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे ह्याच्यामध्ये काही महत्वाचे पॉईंट डिस्कस करावे लागतील आपल्याला। तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात करतोय सृष्टी मोनेरापासून, ओके। आता सृष्टी मोनेरा म्हटल्यानंतर याच्यामध्ये दोन घटक पडतात, एक असतो आर्किया आणि दुसरा असतो यू बॅक्टेरिया, किंवा त्याला आपण यू बॅक्टेरियाला काय म्हणतात? जीवाणू म्हणतात। मग आता सृष्टी मोनेरा बद्दल थोडस पाहूया। सृष्टी मोनेरा म्हटल्यानंतर मला एक सांगा, अधिकेंद्रिकी येणार का दृश्यकेंद्रिकी येणार? अधिकेंद्रिक असतं। सृष्टी मोनेरा म्हटलं की अधिकेंद्रिक असतं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक का युकॅरियोटिक? प्रोकॅरियोटिक, इंग्रजीमधून पण नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर सृष्टी मोनेरा मध्ये तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील? याच्यामध्ये ना त्यांच्या आकारानुसार ना वेगवेगळे जीवन आहे, त्याचे फरक हे पडलेले आहे, ते आपण पुढे पाहूया। याच्यामध्ये दोन मुख्य घटक पडतात, पहिला येतो तो म्हणजे आर्किया, आर्किया आणि दुसरा असतो तो ज्याला म्हणतो आपण जीवाणू किंवा यू बॅक्टेरिया असं म्हटलं जातं। आर्किया म्हणजे काय? तर हा एक जीवाणूंचाच प्रकार आहे, परंतु सर्वात प्राचीन जीवाणूंचाच प्रकार आहे, परंतु कसा आहे? सर्वात प्राचीन व साधा असा प्रकार आहे। कसा आहे? सर्वात प्राचीन व साधा असा हा प्रकार आहे जीवाणूंचा। याच्यामध्ये बरेच घटक आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला जर कन्सिडर करायचं असेल तर आर्कियामध्ये ना तुम्हाला वेगवेगळे घटक आहेत, तर ते आता आपण थोडस आता आर्कियामध्ये ना तुम्हाला तीन महत्वाचे घटक पडतात। पहिला घटक तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, त्याला काय म्हंटल? तीन गट आहेत, त्यातला पहिला घटक गट आहे त्याला आपण मिथ्यानो जोन्स असं म्हणतो। काय म्हणतो? मिथ्यानो जोन्स, ओके, मिथ्यानो जोन्स। मिथ्यानो जोन्स म्हणजे कसं? तर जे ऑक्सिजन विरहित दलदलीचा प्रदेश आहे, O2 ऑक्सिजन विरहित नसणारा, O2 नसणारा जो दलदलीचा प्रदेश आहे, ऑक्सिजन विरहित म्हणजे कमी असलेला दलदलीचा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये तुम्हाला आर्किया हे तुम्हाला आढळतात। कारण ऑक्सिजनच्या सान्निध्यात आल्यानंतर ते नष्ट होतात, त्यामुळे मिथ्यानो जोन्स हे जो आहेत ना, तर ऑक्सिजन नसणाऱ्या दलदली प्रदेशात, म्हणजे ऑक्सिजन विरहित दलदलीच्या प्रदेशात ते सापडतात। आणि काही प्रजाती अशा आहेत की ज्या प्राण्यांच्या आतड्यात आढळतात, तेथे मिथेन वायू प्राप्त, वायू तयार करून ऊर्जा प्राप्त करतात। त्यामुळे मिथ्यानो जोन्स हा त्यातला पहिला महत्वाचा घटक पडतो आर्कियामधला। दुसरा महत्वाचा घटक पडतो त्याला आपण थर्मी ऍसिडोफाइल्स असं म्हणतो। काय म्हणतो? थर्मो ऍसिडोफाइल्स, थर्मो ऍसिडोफाइल्स असं त्याला आपण दुसऱ्या घटकाला म्हणतो। याच्यामध्ये अतिशय उष्ण म्हणजे गरम असणाऱ्या किंवा आम्लयुक्त पर्यावरणामध्ये आढळतात। म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, गरम पाण्याचे झरे हे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये। आणि तिसरा महत्वाचा घटक पडतो त्याला आपण काय म्हणतो? हॅलोफाइल्स, नाव लक्षात घ्या, हॅलोफाइल्स। आता हॅलोफाइल्स म्हणजे कसं? तर हे क्षारयुक्त प्रदेशात, म्हणजे तुम्हाला कुठं आढळणार? समुद्रामध्ये। क्षारयुक्त कुठं आढळतात? समुद्रामध्ये आढळणारी आहेत। म्हणजे आर्कियामध्ये तीन घटक पडलेले आहेत, गट पडलेले, तर तिथे तीन गट कोणते हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ओके। आर्कियामध्ये तीन गट पडलेत, पहिला गट आहे त्याला आपण काय म्हणतो?
तर त्याला आपण मिथॅनो जोन्स असं म्हणतो. मिथॅनो जोन्स म्हणजे ऑक्सिजन विरहित असणाऱ्या दलदली प्रदेशामध्ये सापडतो. दुसरा घटक आहे गट आहे त्याला आपण थर्मो ऍसिडोफाइल्स असं म्हणतो. थर्मो ऍसिडोफाइल्स म्हणजे आपण उष्ण किंवा गरम अशा ठिकाणी म्हटलं होतं आम्लयुक्त पर्यावरणात. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो गरम पाण्याचे झरे लक्षात ठेवायला सोपं पडतं. त्यानंतर हॅलोफाइल्स हा तिसरा घटक आहे गट पडलेला आहे. तर हे क्षारयुक्त पाण्यामध्ये आढळतात. क्षारयुक्त पाणी किंवा परिसर म्हणजे कोणता समुद्राचा तर हे हॅलोफाइल्स त्यामध्ये आढळतात म्हणजे आर्कियाचं झालं. त्यानंतर येतो तो म्हणजे यू बॅक्टेरिया. आता यू बॅक्टेरिया याला आपण काय म्हणतो जीवाणू. सोप्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर याला यू बॅक्टेरियाला जीवाणू असं म्हटलं जातं. ओके तर जीवाणूमध्ये पण बरेचसे घटक आहेत का तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल ते सुद्धा तुम्हाला आपण या लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत. जीवाणूमध्ये तुम्ही जर बघितलं तर जीवाणूमध्ये जीवाणूंचं वर्गीकरण कोणत्या सायंटिस्टने केले जीवाणूंचं वर्गीकरण कोणत्या सायंटिस्टने केले तुम्ही एक ऐकलं असेल ख्रिस्तियन ग्राम म्हणून एक सायंटिस्ट आहे. ख्रिस्तियन ग्राम या नावाचा सायंटिस्ट आहे. त्यानं काय केलंय रंगाच्या आधारे रंग कसा आहे त्याच्यानुसार जीवाणूंचं वर्गीकरण केले. त्याच्यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह. त्याला काय म्हटलं ग्राम नावावरूनच काय केलंय त्यानं ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे जे ग्राम पॉझिटिव्ह म्हणजे कसं असतं जे रंगीत असणारे घटक जीवाणू आहेत त्यांना ग्राम पॉझिटिव्ह असं वर्गीकरण दिले. आणि ग्राम निगेटिव्ह म्हणून दुसरा घटक आहे जे म्हणजे रंगीत नाहीत रंगहीन आहेत अशांना ग्राम निगेटिव्ह असं म्हटलेलं आहे. तर हे एक पहिला पॉईंट आहे जीवाणूंच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता जीवाणूंच्या बाबतीमध्ये तुम्हाला आणखी काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आपण थोडंसं डिस्कस करूया. जीवाणूमध्ये तुम्हाला लक्षात ठेवताना समजा मी तुम्हाला असं म्हटलं रायझोबियम जीवाणू. काय म्हटलं रायझोबियम. ओके रायझोबियम जीवाणू. आता ह्याच्यामध्ये सांगा मला रायझोबियम जीवाणू तुम्हाला कशामध्ये सापडतात. जे शेंगा येणाऱ्या वनस्पती आहेत शेंगा असणाऱ्या मुळांच्या गाठीमध्ये ते सापडतात. तर कोणत्या प्रकारचे रायझोबियम लेग्युमिनस प्लांट तुम्ही एकदा प्रश्न आला होता एमपीएससी मध्ये लेग्युमिनस असं प्रकारे होता. तर लेग्युमिनोसेरम जीवाणू वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात नायट्राइडमध्ये रूपांतर करतात आणि त्याचा वापर केला जातो. आता मला एक सांगा नायट्रोसोमोनॉस प्रकार असं विचारलं तुम्हाला नायट्रोसोमोनॉस हा जो जीवाणू नायट्रोसोमोनॉस. ओके नायट्रोसोमोनॉस अशा प्रकारचा जीवाणू आहे. हा जीवाणू काय करतो पहिल्यांदा तो काय करतो जो अमोनिया आहे अमोनिया NH3 किंवा आपण त्याला NH3 का फोर अमोनिया लक्षात ठेवा. अमोनियाचं रूपांतर कशामध्ये करतो तो अमोनियाचं रूपांतर नायट्राइट मध्ये करतो. आणि नायट्रोबॅक्टर नावाचा एक जो जीवाणू आहे दुसरा जीवाणू कोणता नायट्रोबॅक्टर नावाचा. दोन गोष्टी लक्षात ठेवायचं नायट्रोसोमोनॉस कशासाठी नायट्रोबॅक्टर कशासाठी. नायट्रोबॅक्टर काय करतो हे जे नायट्राइट तयार झाले ना तर त्याचा उपयोग कशामध्ये करतो म्हणजे नायट्राइट म्हणजे वनस्पती नायट्राइट जे आहे ना याचं रूपांतर कशामध्ये करतो तर तो नायट्रेट मध्ये करतो नायट्रेट. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला नायट्रेट मध्ये करतो आणि वनस्पती त्याचा उपयोग करतात म्हणजे वनस्पती डायरेक्ट अमोनिया घेऊ शकतात का तर नाही तर त्यासाठी दोन महत्वाचे जीवाणू येतात. ओके म्हणजे हा एक पॉईंट तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतो तुम्हाला काय सांगायचंय मला. पहिला लक्षात घ्यायचा तुम्हाला नायट्रोसोमोनॉस प्रकारचा जीवाणू. नायट्रोसोमोनॉस प्रकारचा जीवाणू काय करतो जो अमोनिया आहे त्या अमोनियाचं रूपांतर नायट्राइट मध्ये करतो. आणि जो नायट्रोबॅक्टर नावाचा दुसरा एक जीवाणू आहे तो काय करतो जो नायट्राइट तयार केलाय कुणी नायट्रोसोमोनॉस ना अमोनियापासून त्याचं रूपांतर नायट्रेट मध्ये करतो. आणि वनस्पतींना कसं असतं तर डायरेक्ट अमोनिया घेता येत नाही तर हे नायट्राइट रूपात आलेला जो अमोनिया आहे ना तर त्या वनस्पती घेऊ शकतात. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे की तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला असं विचारलं दुधामधील लॅक्टोज सर्करेचं लॅक्टिक अम्लामध्ये रूपांतर कोणता प्रकारचा जीवाणू करतो. माझा प्रश्न काय आहे दुधामधील दुधामधला कोणत्या प्रकारचा जीवाणू. आता दुधामधल्या जो लॅक्टोज सर्करा आहे त्याचं लॅक्टिक अम्लामध्ये रूपांतर कोण करतं तर तो जीवाणू आहे लॅक्टोबॅसिलाय. हे तुम्हाला समजून जाईल लगेच. ओके हा प्रकारचा जीवाणू करतो. आता त्याच्यानंतर तुम्हाला असं म्हटलं पनीर तयार करताना उपयोगात येणारा जीवाणू कोणता असा प्रश्न विचारला. पनीर तयार करताना उपयोगात येणारा जीवाणू कोणता तर त्याला लिकोनॉस्टॉक. काय नाव आहे लिकोनॉस्टॉक. म्हणजे तुम्ही पनीर खात असाल तर लिकोनॉस्टिक जीवाणूंचा वापर केला जातो लिकोनॉस्टॉक. हे लक्षात ठेवायचं थोडंसं काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर फायदा होतो.
पनीर तयार करताना उपयोगात येणारा जीवाणू कोणता? तर लिकोनोस्टॉक प्रकारचा जीवाणू जो पनीर तयार करताना उपयोगात येतो. त्याच्यानंतर तुम्हाला असं विचारलं, समजा तुम्ही ताक बनवता घरी, ताक बनवताना उपयोगात येणारा जीवाणू कोणता असं जर विचारलं तर तुम्हाला ते पण सांगता यायला हवं. तर त्याला स्ट्रेप्टोकॉकस थर्मोपिलस, जरा नाव अवघड आहे त्यामुळे थोडंसं अवघड जाईल. म्हणजे आता तुम्हाला मोनेरामध्ये येणारे घटक अर्किया आणि आपण काय पाहिलं युबॅक्टेरिया. युबॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू हे कन्सिडर केलं, हे आपण पद्धती किंवा हे जे घटक आहेत तर हे आपण आता व्यवस्थितरित्या अभ्यासलेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे काय आहे, तर त्याला म्हणतो आपण प्रोटिस्टा. काय म्हणतो? प्रोटिस्टा. प्रोटिस्टा ओके. आता प्रोटिस्टा मध्ये तुम्हाला काय घटक, किंगडम प्रोटिस्टा, हे आदिकेंद्रिका आहे का दृश्य केंद्रिका आहे पहिल्या ह्याच्यापासून सुरुवात करा. तर हे काय आहे? दृश्य केंद्रिके आहे प्रोटिस्टा. म्हणजे कारण स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशीअंगिका तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला प्रोटोजोवा का, बऱ्याच पुढच्या गोष्टी आहेत. प्रोटोजोवा असेल किंवा असा एक प्रश्न विचारला, समजा प्रोटोजोवाचा शोध सुरुवातीला कोणी लावला किंवा कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम अभ्यास केला, तर प्रोटोजोवा बद्दल दोन गोष्टी आहेत. प्रोटोजोवाला आपण आदिजीव असं म्हणतो. काय म्हणतो? प्रोटोजोवा किंवा त्याला आपण काय म्हणतो? आदिजीव. आता थोडंसं मी काही पॉइंट सांगतोय, पॉइंट फक्त लक्षात ठेवा. आदिजीव तर प्रोटोजोवाचा दोन सायंटिस्ट महत्वाचे आहेत. प्रोटोजोवाचा अभ्यास कुणी केला असं जर तुम्हाला विचारलं, पहिल्यांदा अभ्यास कुणी केला, तर त्याचं नाव आहे लिव्हेनहुक नावाचा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनं प्रोटोजोवा किंवा आदिजीव याचा पहिल्यांदा अभ्यास केला होता. आणि त्याला नाव कुणी दिलं, म्हणजे हे जे प्रोटोजोवा हे जे नाव आहे हे नाव कुणी दिलं असं जर तुम्हाला परीक्षेला विचारलं तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल गोल्डफस. काय नाव आहे? गोल्डफस. म्हणजे प्रोटोजोवाच्या बाबतीत दोन सायंटिस्ट, पहिला आहे लिव्हेनहुक. लिव्हेनहुकनं काय केलं? प्रोटोजोवाचा प्रथमतः अभ्यास केला आणि गोल्डफसनं त्यांना प्रोटोजोवा हे नाव दिलेलं आहे. आपण प्रोटोजोवाचं थोडंसं पाहतोय, परीक्षेला महत्वाचं आहे. आता हे ना एक पेशी असतात, पाण्यात आढळतात, म्हणजे एक पेशी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये तुम्हाला ते आढळतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सिमेट्री कशी असते तर असममित असते त्याच्यामध्ये असिमेट्री ओके. त्याला असममित असं म्हणतो. उदाहरण म्हटलं तर पॅरामेशियम, अमिबा, युग्लिना हे आपण पाहिलेलं आहे ओके. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे, तो तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. त्याच्यानंतर परीक्षेसाठी तुम्हाला बाकी तुम्ही अभ्यासाल कवक म्हणजे काय वगैरे. आता कवक सृष्टीमध्ये जर तुम्ही थोडंसं अनालिसिस केलं तर कवक सृष्टीमध्ये तीन महत्वाचे किंवा चार महत्वाचे प्रकार पडतात, म्हणजे वर्गीकरण, कवक समूहाचं वर्गीकरण. कवकला आपण किंगडम फंगाय असं म्हणतो. किंगडम फंगाय किंवा मराठीमध्ये कवक वर्गीय वनस्पती असं कवक म्हणतो, सृष्टी कवक. याच्यामध्ये ना एकूण चार प्रकारे ना त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याला पहिला आहे तो फायकोमायसिटीस. पहिला प्रकार काय आहे? फायकोमाय. ह्याला ना जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं. फायकोमायसिटीस काय म्हणलं तर फायकोमायसिटीस. फायकोमायसिटीस म्हणजे काय असतं? तर त्याला आपण शेवाली कवक असं म्हणतात. फायकोमायसिटीस म्हणजे काय? शेवाली कवक ओके. सिम्पलशी नाव आहे, थोडं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. चार प्रकार. त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रकार येतो यामधला, तो म्हणजे पहिला फायकोमायसिटीस शेवाली, त्यानंतर ॲस्कोमायसिटीस. त्याला कवक पिशवी असं म्हटलं जातं, पिशवीसारखे कवक असतात त्याला, म्हणून त्याला काय म्हणतात? ॲस्कोमायसिटीस. ॲस्कोमायसिटीस ओके. ॲस्कोमायसिटीस म्हणजे त्याला आपण कवक पिशव्या. काय म्हणतो? कवक पिशव्या. म्हणजे पिशवीसारखे दिसणारे कवक असे कोणते विचारलं परीक्षेला तर ते ॲस्कोमायसिटीस असतात. तिसरा प्रकार येतो त्याच्यामध्ये, त्याला आपण बॅसिडिओमायसिटीस. त्याला क्लब फंगाय असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? बॅसिडिओमायसिटीस. बॅसिडो ह्याच्यावर ना तुम्हाला परीक्षेला सांगतो चार महत्वाचे घटक आहेत, जोड्या लावामध्ये हमखास विचारलं जाऊ शकतं. बॅसिडोमायसिटीस त्याला आपण क्लब फंगाय असं म्हणतो. क्लब फंगाय असं म्हणतो बॅसिडोमायसिटीस. आणि चौथा येतो त्याला आपण ड्युटेरोमायसिटीस असं म्हटलं. चौथ्या घटकाला काय म्हटलं जातं? ड्युटेरोमायसिटीस. मायसिटीस किंवा मायसिटीस असं म्हटलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? तर अपूर्ण कवक. म्हणजे ते कवक अपूर्ण असतात म्हणून त्यांना अपूर्ण कवक असं म्हटलं जातं. म्हणजे कवकांचे चार समूहामध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिला घटक येतो तो म्हणजे फायकोमायसिटीस, त्याला आपण शैवाली कवक म्हणतो. दुसरा घटक येतो त्याला ॲस्कोमायसिटीस असं म्हणतो, त्याला आपण कवक पिशव्या असं म्हणतो. काय म्हणतो? कवक पिशव्या. तिसरा घटक येतो त्याला आपण बॅसिडोमायसिटीस म्हणतो, त्याला आपण क्लब फंगाय असं म्हटलं होतं. क्लब फंगाय.
क्लब फंगाय म्हणजे मशरूम, त्यानंतर रस्ट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि डिटेरोमायसिटीस म्हणजे अपरिपूर्ण किंवा अपूर्ण असणारे कवक असतात, तर ते येतात त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे फंगामध्ये हे ॲडिशनल पॉईंट आहे, तुम्ही बाकीचा अभ्यास केला असेल. आता तुम्हाला असं विचारलं, बेकरीचा प्रोडक्ट तुम्ही सगळेजण खात असाल, बेकरी उद्योग. तुम्हाला मी जर असं विचारलं, बेकरी उद्योगामध्ये वापरण्यात येणाऱ्या कवकाला काय म्हणतात, बेकरी उद्योगामध्ये वापरण्यात येणाऱ्या कवकाला काय म्हणतात, तर त्याला म्हटलं जातं सॅक्रोमायसिस सेरिविसी. हा कवक बेकरी उद्योगामध्ये वापरला जातो. सॅक्रोमायसिस सेरिविसी हा कवक बेकरी उद्योगामध्ये वापरला जातो. त्यामुळे हे एक लक्षात ठेवू शकता. किंवा तुम्ही असं कधी कधी पाहिलं असं घरामध्ये साठवलेलं अन्न असेल तुमच्या घरामध्ये, कसं साठवलेलं धान्य, आणि या साठवलेलं धान्याला कधी कधी बुरशी लागते बघा. म्हणजे बऱ्याच जणांनी पाहिलं असेल घरी, शेतकरी त्यांच्या घरी असेल जास्त शेतीचं, तर त्याला बुरशी लागलेली असते. तर त्याच्यामुळे कोणतं विषारू संयुक्त तयार होतं माहिती आहे का त्याच्यामध्ये? ॲप्लोटॉक्झिन नावाचं असतं. ॲप्लोटॉक्झिन या नावाचं त्यामध्ये काय असतं, विषारी संयुग तयार होत असतं. त्यामुळे हा एक पॉईंट आहे, फक्त माहीत असू द्या. तुम्हाला येथे जाता परीक्षेला विचारलं तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ओके, तर याच्यामध्ये आपण बरेचसे असे घटक पाहिले. आता त्याच्यानंतर एक पुढचा महत्वाचा घटक पाहूया आपण, विषाणू. विषाणू का महत्वाचा आहे ते मी तुम्हाला आता सध्या सांगतो. विषाणू सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव, कोरोना याच्यामुळं विषाणूबद्दल प्रश्न समजा परीक्षेला विचारण्याचे चान्सेस किंवा प्रोबेबिलिटी जास्त असणार आहे. आता परीक्षेला विषाणूबद्दल म्हणजे त्याला आपण व्हायरस असं म्हणतो. काय म्हणतो? व्हायरस, किंवा त्याला आपण विषाणू असं म्हणतो. आता या विषाणूबद्दल तुम्हाला अभ्यास करताना हे एक पेशी आहेत का कसं आहे, तर हे अपेशीय सजीव आहेत. परीक्षेला ना एमपीएससी मध्ये एकदा विचारलं होतं कसे आहेत, तर अपेशीय सजीव आहेत. आता यांच्यामध्ये डीएनए किंवा आरएनए असतं. आता याच्यामध्ये विषाणूमध्ये बऱ्याच अशा महत्वाच्या गोष्टी आहेत की त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. वनस्पतीजन्य विषाणू किंवा प्राणीजन्य विषाणू असं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफेजेस हा एक पॉईंट आहे. बॅक्टेरियोफेजेस बॅक्टेरियोफेजेस. ओके, मी असं लिहिलंय, थोडस ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल तर समजून घ्या. बॅक्टेरियोफेजेस म्हणजे काय असतं मला फक्त ते सांगायचंय. तर यांना ना जीवाणूजन्य विषाणू असं म्हटलं जातं. म्हणजे बॅक्टेरियोफेजेस जर तुम्हाला विचारलं तर तो विषाणू का जीवाणू आहे, तर जीवाणूजन्य विषाणू आहे. तर तो काय आहे, तर विषाणूच आहे हे लक्षात ठेवा, जीवाणू नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला गफलत करायची नाही. आता या विषाणूमुळे ना, आता हा जो बॅक्टेरियोफेजेस नावाचा विषाणू आहे, या विषाणूमुळे ना बऱ्याच जीवाणूंना रोग होतात, म्हणून त्याला ना बॅक्टेरियोफेजेस जीवाणू असं म्हटलं जातं. आता बॅक्टेरियोफेजेस हे या विषाणूंना नाव कोणी दिलं त्याला, तर नाव देणारा सायंटिस्ट आहे त्याला फेलिक्स हेरले असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फेलिक्स हेरले. ओके, बॅक्टेरियोफेजेस या विषाणूंना नाव कोणी दिलं, तर फेलिक्स हेरले यांनी नाव दिलं. याचा शोध वेगळ्याने लावला, परंतु नाव कोणी दिलं ना ते तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे हे एक लक्षात ठेवा की परीक्षेला असं विचारलं जाऊ शकतं. आता विषाणूजन्य रोगामध्ये ना तुम्हाला आणखी एक घटक कन्सिडर करावा लागेल, म्हणजे विषाणूजन्य रोगामध्ये काही महत्वाचे रोग आहेत आणि त्यांचा रोगकारक जीवाणू कोणता. आता तुम्ही जर बघितलं, सर्दी म्हणतो आपण. काय म्हणतो? सर्दी झाली. हे 11 बायोलॉजी मध्ये दिलेलं आहे. सर्दी म्हणतो त्याला आपण कॉमन कोल्ड असं म्हणतो. काय म्हणतो? सर्दी झाली म्हणजे आपण काय म्हणतो? कॉमन कोल्ड. तर कोणत्या विषाणू, रोगकारक विषाणू कोणता आहे याचा? तर त्या रोगकारक विषाणूला रिनो व्हायरस असं म्हटलं जातं. रिनो इंग्रजीमध्ये लिहायचं झालं तर RHINOVIRUS रिनो व्हायरस. म्हणजे रिनो व्हायरस विषाणूजन्य रोगामुळे तुम्हाला कॉमन कोल्ड किंवा सर्दी होते. किंवा आपण पुढचा घेतलं इन्फ्लुएन्झा. काय येतं? इन्फ्लुएन्झा म्हणजे आपण त्याला फ्लू असं म्हणतो. फ्लू कोणत्या जीवाणूमुळे, रोगकारक जीवाणू कोणता आहे? मिक्झो व्हायरस किंवा इंग्रजीमध्ये जर तुम्ही लिहायचं झालं तर MYXO. मिक्सो व्हायरसमुळे काय होतं?
तर तुम्हाला इन्फ्लुएंझा किंवा फ्ल्यू होतो. ओके, त्याच्यानंतर तिसरा येतो तो म्हणजे देवीचा रोग. देवीचा रोगाला आपण काय म्हणतो, स्मॉल पॉक्स असं म्हणतो. देवीचा रोग म्हणजे काय म्हणतो आपण, स्मॉल पॉक्स असं म्हणतो. त्याला फेरियोला का व्हेरियोला व्हायरस याच्यामुळे तो देवीचा रोग होतो, व्हेरियोला व्हायरस याच्यामुळे. त्याच्यानंतर मम्स, तुम्ही गालफुगी बघितली असेल, बऱ्याच वेळा आपल्याला होते लहानपणी असताना किंवा मोठ्यापणी पण होताना गालफुगी, त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, मम्स असं म्हणतो. MUMPS, मम्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गालफुगी. हे कशामुळे होतं, तर पॅरामिक्सो, आता जो मिक्सो पॅरामिक्सो, हा जो मिक्झोमुळे काय होतो तर इन्फ्लुएंझा होतो. आणि पॅरामिक्सो वापरला आपण, पॅरामिक्सो विषाणूमुळे काय होतो तर गालफुगी होतो, किंवा त्याला आपण पम्प्स असं म्हणतो, मॅरामिक्सो व्हायरस. हे दोन गोष्टी तुम्हाला सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचे आहेत. मिक्झो व्हायरसमुळे काय होतं तर इन्फ्लुएंझा हा आजार होतो, पॅरामिक्सो व्हायरसमुळे काय होतो तर मम्स किंवा त्याला आपण गालफुगी असं म्हणतो. ओके, त्यानंतर गोवर रोग असं पाहिला असेल तुम्ही. गोवर, गोवर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मिसल्स, MEASLES, मिसल्स किंवा त्याला आपण गोवर असं म्हणतो. तर त्याला मोरबिली व्हायरस आहे, मोरबिली MORBILI, मोरबिली व्हायरसमुळे गोवर किंवा मिसल्स असा रोग होतो. पोलिओचं तर तुम्हाला समजतं. आता त्यानंतर दुसरा एक महत्वाचा घटक येतो तो म्हणजे, सध्या आपण कोरोना व्हायरसचं पाहतोय, तर स्वाईन फ्ल्यू कोणत्या ह्याच्यामुळे होतो, स्वाईन फ्ल्यू, तेही तुम्हाला कन्सिडर करा. स्वाईन फ्ल्यू होताना त्याला महत्वाचा H1N1 व्हायरस म्हटलं जातं, H1N1 व्हायरस. स्वाईन फ्ल्यूला काय म्हणतो आपण, H1N1 व्हायरस. ओके, तर हे जाणारे महत्वाचे गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला विषाणूजन्य ह्याच्यामध्ये पण लक्षात ठेवाव्या लागतील. तर आजच्या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे, काही महत्वाचे पॉईंट, काही महत्वाच्या गोष्टी डिस्कस केलेत की ज्याचा येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला नक्की फायदा होईल. त्याच्यातून काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. थोडासा पॅटर्न आपण टीचिंगचा वेगळा केलेला आहे पेन टॅबलेटच्या स्वरूपामध्ये. पॅटर्न कसा वाटतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन केलेत त्या सुद्धा तुम्हाला समजल्या असतील. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आज म्हणजे 8 ऑगस्टला रात्री 9 वाजता आपलं अनअकॅडमीवर पहिले लाईव्ह लेक्चर असणार आहे. ते पहिले लाईव्ह लेक्चर 11वी अर्थशास्त्र या पुस्तकावर आधारित प्रश्नोत्तर आहेत ना, त्याच्यावर घेणार आहोत. ते खूप इंटरेस्टिंग लेसन असणार आहे. रात्री 9 वाजता ते लेसन असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची मी लिंक प्रोव्हाइड करेन. त्याच्यावर तुम्ही जाऊन नोटिफाय मी करा, म्हणजे जेव्हा लेसन सुरू होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन डायरेक्टली भेटेल. आणि हे जे लेसन असणार आहेत अनअकॅडमीवरचे, ते सर्वच्या सर्व फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत. तुम्हाला फ्री मध्ये पाहायला मिळतील. दररोज रात्री 9 वाजता आपण डिस्कस करणार आहोत. 11वी अर्थशास्त्र नंतर आपण 12वी अर्थशास्त्र कन्सिडर करणार आहे. मग सायन्स, जास्त करून आपण स्टेट बोर्डवर फोकस करणार आहे. तर नक्की जावा, अनअकॅडमी लर्निंग ऍप हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. आणि मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्या लिंकवर क्लिक करून नोटिफाय मी करा. धन्यवाद.